तो मित्रांनो, आपल्या समोर आहे आता सध्या दातवलीचा फंटी. आपण लय जबरदस्त बैल आहे, याचा पळ पण लय जबरदस्त आहे. आणि तिकडंच त्यांचाच दुसरा बैल येतो म्हणजे जोकर. आपण सध्या फॉर्मलाच चालू आहे. दातवलीचा जोकर बघूया, यांचा पण फेरा आज किंवा शर्यत आपल्याला बघायला भेटत. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओ मध्ये. तर आता आपण आहे उसाटणे अड्ड्यामध्ये आणि आपल्या समोर आहे जोकर आणि फंटी. तर आपल्या समोर त्यांचा सर्व सहकारी मित्र परिवार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा, तुमचं नाव आणि परिचय सांगा. माझं नाव विशाल सुनील विराट, मी पनवेलला राहतो. अनिशेट आणि माझं एकदम म्हणजे चांगले आणि जवळचे संबंध आहेत. तर सगळ्या पोरांचा आपल्या बैलांचं म्हणजे मालक आणि त्यांचे गाव वगैरे सांगा, कुठले बैल? बैलांचा मालक अनिशेट पाटील, दातिवली. हां, दातिवलीची बैल. दातिवलीची. तर तुम्ही सर्व आता एवढी मुलं बैलांसोबत आहेत म्हणजे बैलांचं नाव नक्कीच लय मोठं असणार आहे. आम्ही पण ऐकलंय फंटीचं नाव, ऐकलंय जोकरचं. काय सांगाल बैलांबद्दल? बैलांना फंटीचं, फंटीनंतर आता जोकरला. फंटी पण आहे, फंटी पण आहे. आता जोकर पहिलं आमच्या फंटीमध्ये नाव झालं जाम घ्या. फंटीबद्दल म्हणजे त्याच्या आतापर्यंत तो कुठं कुठं पळालाय? म्हणजे फक्त बिंजोडलाच पळालाय का? फंटीला आम्ही घोड्यान बोलवलं, बिंजोडवरती बोलवलं. एक ते दोन वेळा आम्ही गटाला बोलवलं, बरोबर ना? मग गटाला त्याचा कसा हे होता? गटाला कसं माहितीये का, तो घोड्यातला बैल असल्यामुळे ना तो मांडीला मस्ती करतो, त्याच्यामुळे आम्ही जास्त त्याला गटाला नाही बोलवलं. मग त्याचं म्हणजे आता आता सध्या आता आपला सीझन इथं चालू झालाय बिंजोडचा. तर बैल कुठं होती आपली गाठावरती? बैल इथंच होती, पुण्याला होती. तो तानाजी ड्रायव्हर विंग आहेत ना आमचा, त्याची तर दोन्ही बैल होते. मग तिथं काय कसं सराव वगैरे किंवा शर्यती कशा चालू होत्या? शर्यती चालू होत्या, सराव पण चालू होता. याच्या पाच शर्यती जिंकल्या, त्याच्या पण आम्ही आखलं एक दोन माहीत आहे त्याला. तर फंटी आपला फंटी कुठून म्हणजे त्याचं खरेदी कुठून झाली किंवा कधीपासून तुमच्याकडे तो बैल? फंटीचा विषय असं म्हणजे सांगायचं म्हणजे फंटी जेव्हा शेती घेतलं तेव्हा मी शेतचा आणि माझं काही संबंध नव्हतं. आता शर्यतीने या मित्रांचे मुलं शेतची ओळख झाली आमची, त्याच्यामुळे आमचा ग्रुप तयार आहे ना. त्याच्यामुळे शेतची समजा शेतकडे बैल माझ्या ओळखीच्या अगोदरच आहे, पण ज्या टायमाला आम्ही बघतो म्हणजे आल्यामध्ये त्या बैल दोन्ही घाली पब्लिकला बोलायचा नाही, एकदम शांत बैल म्हणजे मारत नाही कुठला, फुल स्पीडचा होता. मग आता साधारणत त्याचं वय कुठला? आता 12 वर्ष झाली त्याला. 12 वर्ष झाली, 9 वर्ष बंदी नव्हता. म्हणजे आता तो पूर्ण झालाय, दाती पूर्ण झाला, पूर्ण झाला. मग पहिला म्हणजे जेव्हा तो आदत किंवा दुसरा होता तेव्हा त्याचा पळ कसा होता आणि आता त्याचा पळ मध्ये काय फरक आहे? तेव्हा तो आदत दोनदा होता ना, गोरावाने गोऱ्याला तासाला लावायचा तो पंटी. एवढा स्पीड त्याचा टायट होता ना, उजवा घालून गोऱ्या दुखला ना, गोऱ्याला तासन न्यायचा एवढा स्पीड त्याचा खालची गोरा झाला. तर आता त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या टोटल किती शर्यती झाल्या असतील आता? सांगायच्याच ना यांना एवढ्या शर्यती झाल्या. दोन्ही गांधी पब्लिकला पाला. तर आता आपल्या समोर जोकर, जोकर बद्दल काय सांगाल? जोकर येऊ फंटी नंतर तयार झालेला आहे, फंटी मध्ये पण आम्ही पळवलेलं आहे आणि इतर बैलां पण पळवलेलं आहे. बैल येऊ पण दोन्ही गांधी पब्लिकच. मग याची खरेदी कुठून झालेली? औरंगाबादवरून. फंटी पण त्याकडून, जोकर पण तिकडून घेतले. बैल औरंगाबादवरूनच दोन्ही बैल इकडे आलेत आपले इथं? हा, दोन्ही बैल. एकूण 14 बैल आहेत, 14 च्या 14 बैल औरंगाबादचा. फक्त एक बैल वासरू इथं घेतलेला पुण्यात. मग तिकडचं म्हणजे सिस्टीम कशी आहे तिथल्या शर्यतींची? सिस्टीम कशी असते आपल्या इथं? कसं बिंजोड येतं तिकडे कसं असतं? तिथं घोड्यांचं बिंजोड असतं, घोड्यांची घोड्यातली बैल आहे. याला घोड्यां पाहिला वेरा मारा शेटला पासून बारला घेतला. तो माझ्या ओला कोण्याच्या अगोदर शेटी घेतलेला बैल आहे. तो बैल जाम घातलेला आहे. फंटी, फंटी फंटी म्हणजे तो प्युअर किल्लारमध्ये येतो ना. आणि हा आपला जोकर धनगरमध्ये थोडा जातो, म्हणजे धनगरी किल्ला मोठा सोन्यानं त्याचा सेम, त्यांचा लुकआउट पण सेमच आहे. कारण की शिंगा फक्त थोडासा फरक आहे, बाकी इथं दोन्ही बैल सेमच आहेत. आणि आपल्या जोकर बद्दल काय सांगाल? जोकर, जोकर पण एकदम औरंगाबाद वरून घेतलेला आहे. आणि यो पण फंडी सारखं दोन्ही नाही, थोडा मैसूर. मग आता बैल आता सध्या तिकडे होती वरती, मग आता इकडे कधी उतरली मुंबई? बैल आणून फंटीच्या अगोदर जोकर आला 1 महिना, नंतर फंटी आला. बैल आणून 2 महिने झाली. कारण की आता 5 का 6 दिवसापूर्वी आम्ही जोकरचा फेरा पण बघितलेला. तो कोणासोबत झाला होता फेरा? कुठल्या मैदान? आता मध्ये 1.5 हफ्त्यापूर्वी महबूब मध्ये. महबूबला का? महबूब. मग तेव्हा कसा पळ म्हणजे फरक काय वाटला?
बैल पळतो म्हणजे तू आता बैल एवढा नावाजलेला बैल असणार तो पळणारच पण तुम्हाला जास्त पारख असते त्याच्यामध्ये आमची पारख असते कसं होतं आम्ही सांगायला गेलो तर काय पाहिलं मग नाही तसं नाही बोललं तर बरं होईल ना म्हणजे आता एक आपला सीझन आता एक पलटलाय एक सीझन संपला आता दुसरा सीझन आपला चालूच झालाय बरोबर आता पहिल्या सीझन पेक्षा आता तर काय गाजवायचंच आहे दोन महिने गॅप आता दोन एक महिने तर बैल गॅपवर होती किंवा थोडा आरामातच होती मग आता कसं त्यांचं सीझन असं जसं चालू झालं त्यांचं परत रुटीन चालू झाली त्याच्यामुळे मी विचारतो की कसा वाटला वाटला मस्त आता तो रुटीन मध्येच होता वरती त्यांनी पाच शर्ती जिंकलेल्या एक मैदानाला फलवलं तिथं गट काढला होता सेमीला गाडी आमची पडली आदित दादा घेतलीला ना तिथनं बैल घरी आणला तर आता घरी तर दोन तीन चार फेरा मारलेले आता शर्यतीला सुरुवात करू आता आपल्यासोबत भरपूर त्यांचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे ग्रुप आता आपण त्यांच्या मित्र आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊ मित्र नाव काय तुझं सोमनाथ पिसले तुझं काय काम असतं बैलांच्या पाठी काय नाही येतो शर्तीला शर्तीची आवड तुम्हाला आवड आहे तुम्ही मित्र तुझं नाव काय राम पिसले तर सर्व यंग पोर आहेत सगळी आणि आपल्या बैलांच्या पाठी जर एवढे येत आहेत म्हणजे खरंच त्यांना पण जेवढीच आवड असणार आहे आणि बैल पण तशीच आहेत म्हणून एवढा म्हणजे सपोर्ट भेटतो आणि एवढी आता पोरं जर एखाद्या पोरं नसतात पण एवढ्या बैलांपाठी एवढी पोरं बघायला भेटतात म्हणजे खरंच बैलांनी पण नाव चांगलंच केलेलं आहे आणि आता सीझन चालू झालाय तर त्यांना मी शुभेच्छा देतो की आता पुढे त्यांच्या शर्यती ज्या होतील त्यासाठी शुभेच्छा देतो.